नमस्कार, जय शिवराय। आपल्या समोर दिसणारा हा किल्ले गगनगड, या किल्ल्याचं आपण लांबून दर्शन घेत आहोत। चल चला, आजचा हा सुंदर असा ट्रॅक किल्ले गगनगड, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध असा किल्ला। तर चला, सुरतेला असे आपल्या पायऱ्या दिसतात आणि हे पहा आपला ग्रुप, अजिंक्य असेल, सूरज शिंदे असेल, रुपेश नायक असेल। तर आजचा जो ट्रॅक आहे आपल्या सर्व मित्रांच्या सोबत, शिवभक्तांच्या सोबत। तर मुख्य जी गुहा आहे, ज्या गुहेमध्ये गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या केली होती, तर त्याला त्या भागामध्ये आपल्याला शूटिंग घेता येत नाही, परमिशन नाही त्या भागामध्ये। तर तिथूनच पुढं आल्यानंतर आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रतिमा, आपल्याला राम, लक्ष्मण, सीतामय्या व भगवान शंकरांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिमा आपल्याला गुहेच्या बाहेर कातळामध्ये कोरलेल्या अशा पाहायला मिळतात। आणि याच्याबरोबर समोरील बाजूस आपल्याला भोजन कक्षसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। तर या ठिकाणी नित्यनेमाने प्रसाद आपल्याला दुपारच्या हा मोफत असतो आणि राहण्याची व्यवस्थासुद्धा या भागामध्ये किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात। तर रात्री 9 गगनगड किल्ल्याचे दरवाजे हे रात्री 9 ते 5 बंद असतात, याची माहिती असावी सर्वांना। तर महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखला जाणारं आपलं गगनबावडा, आणि गगनबावड्यामध्ये असणारा सुंदर असा किल्ला म्हणजे गगनगड। तर दक्षिण कोकणामधील बंदरामध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी हा म्हणजे हा घाट मार्ग आहे। इथूनच आपल्याला रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असे जाणारे 2 घाट आपल्याला पाहायला मिळतात। आणि या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी 12 हा किल्ला राजा भोजराजांच्या काळामध्ये बांधण्यात आला होता। आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर गगनगड उभारण्याचे श्रेय हे शिलाहर शाखेतील अखेरचे जे राजे होते, दुसरे भोजराजे, यांनी हा किल्ला 1105 ते 1209 यांच्या कारकिर्दीमध्ये ताब्यात होता। पन्हाळ ही त्यांची मुख्य राजधानी। त्याच्यानंतर कोल्हापूर परिसरामध्ये अशी भरपूर जवळजवळ 15 ते 20 किल्ले आहेत, त्यातील हा किल्ला। तर सिंधन यादवांनी 1209 शिलाहर राजा यांचा पराभव केल्यानंतर गगनगड हा ताब्यात घेताना, त्यानंतर हा 1310 म्हणजे देवगिरीचा पाडाव होईपर्यंत हा किल्ला दिल्लीच्या आधिपत्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर गडाच्या मधल्या टापूर असणार सुंदर असं मंदिर, 2 तोफा आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात। तर हा पुन्हा बहामनी राजाच्या फाळणीनंतर हा किल्ला पुन्हा आदिलशहाच्या ताब्यामध्ये गेला आणि इसवीसन 1658 छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला हा आपल्या स्वराज्यामध्ये आणला। तर ह्या दोन अशा समोर दिसणाऱ्या 2 घाट आपल्याला पाहायला मिळतात। डाव्या साईडचा घाट जो आहे तो रत्नागिरीला जातो आणि उजव्या साईडचा जो घाट आहे तो खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जातो, कोकणा। ह्या दोन्ही घाट माता आपल्याला पाहायला मिळतो। तर थोडंसं अंतर वर गेल्यानंतर आपल्याला अश्वरूढ पुतळा जो पाहिला आपण गगनगिरी महाराजांचा, ते जर सॉल असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तरी पहा, सुंदर असं माकड आणि पिण्याच्या पाण्याच्या भागामध्ये ते भरपूर या किल्ल्यावर आपल्याला माकडे पाहायला मिळतात। थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असे जुनं पुरातत्व असं महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। महादेवाच्या मंदिराच्या समोर आपल्याला नंदी आहे, नंदी आपल्याला पाहायला मिळतो। जुन्या अशी वास्तू आहे, थोडं सुशोभीकरण या भागामध्ये करण्यात आलेलं आहे। तर तिथून बालेकिल्ल्यावर जात असताना बालेकिल्ल्यावरून दिसणारं सुंदर असं दृश्य, तर वरील भागामध्ये आपल्याला किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर ज्यावेळी आपण जातो तर त्या भागामध्ये आपल्याला आई विठ्ठला देवीचं सुंदर असं मंदिर, त्याच पद्धतीने आजूबाजूचं सुंदर असं सह्याद्रीच्या अथांग अशा रांगा आणि मजबूत अशी तळबंदी आणि खंदक आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतो। तर वरील भागामध्ये आपल्याला आपल्या विठ्ठलाई देवीचं जे मंदिर आहे त्याला लागूनच एक मशिदीसारखी आपल्याला इमारत या भागामध्ये पाहायला मिळते। गैबीनाथांची समाधी आहे असं म्हणलं जातं। तर गैबीबेऱ्यांची कबर किंवा गैबीनाथांची मशीद म्हणायला काही हरकत नाही। तर जात असताना अशा जुन्या सुंदर अशा पायवाटा, खोदीव पायऱ्यांचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि इथूनच आपण आजूबाजूच्या सुंदर असं अद्भुत अशा सह्याद्रीच्या रांगांचं दर्शन घेतो। हे पहा, सुंदर असा नजारा।
अद्भुत अशा रंगा। तर बालिक किल्ल्यावर सुद्धा आज ही आपल्याला पाण्याच्या टाका पाण्याचे टाक जे आहेत ते सुद्धा आपल्याला आज ही आपल्याला पाहायला मिळतं। खूप सुंदर असा किल्ला आहे। तर कोल्हापूरपासून फक्त 55 ते 60 किमी अंतरावर हा अतिशय सुंदर असा किल्ला, स्वतः आपण बसमधून या बसेची सुद्धा सोय आहे किंवा स्वतःच्या गाडीने सुद्धा आपण या भागामध्ये येऊ शकतो। तर पहा गडावर बालिक किल्ल्यावर असणारं सुंदर आणि अद्भुत असं पाण्याचं टाकं। आणि सर्वसाधारण किल्ल्याच्या पायथ्याविषयी गाडी लावल्यानंतर 10 मिनिटांवरच आपण किल्ल्यावर पोहोचतो। सर्वसाधारण आपल्याला एक तासामध्ये हा किल्ला आपण व्यवस्थित कोणती गडबड न करता पाहू शकतो। सुंदर असा किल्ला, वर राहण्याची भक्त निवास आहे, जेवणाची व्यवस्थासुद्धा आपल्याला या जेवणाची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था आपल्याला या भागामध्ये किल्ल्यावर पाहायला मिळते। आणि गगन बावड्या या जे एसटी स्थानक आहे तिथून आपल्याला सर्वसाधारण 20 ते 25 मिनटामध्ये आपण चालत या किल्ल्यावरही पोहोचू शकतो। तर हे पहा आपल्या आई गगन गडावरील आपली देवी विठ्ठला देवीचं मंदिर, आणि मंदिराला कोणतेही छत नाही। खूप वाईट वाटतं अशा आपल्या पुरातत्व वास्तूंचं विस्कळीतपणा पाहून। तर बालिक किल्ल्यावरून दिसणारा असा सुंदर किल्ला, तर नक्कीच गगनबावडा किल्ल्याला नक्कीच भेट द्या। आपल्या कोल्हापुरातील सुंदर असा किल्ला किल्ले गगनगड कोल्हापूरपासून फक्त 60 किमी अंतरावर जात असताना आपल्याला भरपूर असे पॉईंट या भागामध्ये पाहायला मिळतात। पावसाळ्यात तर बघण्यासारखा असतो। तर असा निसर्गाशी अशा अद्भुत वाटा, अद्भुत असं दृश्य। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा। बालिक किल्ल्यावरचं सुंदर असं दृश्य। तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या नवीन माहितीसह आपल्या किल्ल दर्शन या चॅनलवर। जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय। तर चला नमस्कार, जय शिवराय। तर हाच तो किल्ले गगनगड, कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा किल्ला किल्ले गगनगड, जय शिवराय। तर चला आपण पुन्हा प्रतिज्ञा ऑर्डर जात आहोत। नमस्कार।